नमस्कार मित्रांनो, कधी कधी असं होतं आपल्याला वाटतं ती माझी आहे, तिचं वागणं बोलणं चालणं प्रत्येक गोष्ट एकीकडेच इशारा करत असते ती माझी आहे। आणि मग एक दिवस अचानक आपल्याला कळतं असं नाही आहे, ती माझी कधीच नव्हती, ती माझी नाही आहे। पण तरीही मनातल्या गाभाऱ्यातला तो छोटासा कोपरा नेहमी हेच मानत राहतो, ती माझी आहे, ती माझीच आहे। ही कविता मनातल्या त्या छोट्याशा कोपऱ्याबद्दल आहे। कवितेचं नाव आहे मंतर वेळच आहे। मी तिला पहिल्यांदा पाहिलं आणि पाहतच राहिलो, मी पाहत होतो म्हणून तिनेही पाहिलं, पण मनाचं काय मंत्र वेळच आहे। तिला गुपचूप चोरट्या नजरेने पाहायचो, कधी नजरेला नजर मिळाली तर हलका हसायचो, मी हसायचो म्हणून तीही हसायची, पण मनाचं काय मंत्र वेळच आहे। मी छान बोलतो सगळेच म्हणायचे, तिच्याशीही खूप बोलायचो, तीही ऐकायची, दिल खुलास बोलायची, मी हसवायचो म्हणून तर हसायची, पण मनाचं काय मंत्र वेळच आहे। तिला फोन केला तर लगेच उचलायची, तिला बोलायला फार आवडायचं, म्हणून की काय भरभरून गप्पा मारायची, पण मनाचं काय मंत्र वेळच आहे। तिला भेटायला बोलावलं तर लगेच यायची, मला मित्र जे मानायची, मनातलं सारं काही मलाच सांगायची, माझ्यावर विश्वास ठेवायची, पण मनाचं काय मंत्र वेळच आहे। एक दिवशी दिलंच मनातलं सगळं सांगून तिला, उत्तर तिनेही दिलं, माझं तुझ्यावर प्रेम नाही, ताट गळ्याने पण अगदी स्पष्टपणे बोलली ती। जड पावलांनी जाताना तुझ्यासारखा मित्र आयुष्यभर राहावा असं सांगूनही गेली। ती माझी नाही याची खात्री मला पटली, पण मनाचं काय मंत्र वेळच आहे।